या शहरातून छत्रपती शिवाजी महाराजांना लोकं चालू व्हावी यासाठी आंदोलन चालू आहे. या आंदोलनाला युवा शहरातील अनेक सामाजिक संघटना असतील असतील किंवा इतर जे कोणी आहेत या सर्वांनी आपल्याला खरंच म्हणजे माझं पहिलं असं आंदोलन असेल युवा शहरातील सामान्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात जागे झाले. त्यांनी स्वतः इथे येऊन आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. कुठेतरी हा लढा जनसामान्यांचा आहे. मी या जनसामान्यांच्या लढ्यामध्ये एक जनसामान्य प्रवासी बांधव म्हणून युवा शहरातील प्रवासी एकवटले आहेत. नक्कीच मी त्यांची ही जी मागणी आहे की जो हा लढा आहे दिवसाचा तो त्यांना त्रास होतो या त्रासापासून त्यांना सुटावा मिळण्यासाठी मी त्यांना पूर्णपणे माझ्यापर्यंत प्रयत्न करणार आहे. जोपर्यंत दिवा इथून छत्रपती शिवाजी महाराज डोकं चालू होणार नाही तोपर्यंत मी माझी जागा सोडणार नाही. इथूनच नाही तर आपल्याला कल्याण असेल डोंबली असेल अनेक संघटनेने पाठिंबा दिला. त्यातच नाही म्हटलं तर रेल्वे कृषी प्रवास संघटने त्यांच्या मार्फत आपल्या पाठिंबा झाला. आज आपल्याला महाराष्ट्र रेल्वे प्रवास संघटनेच्या मार्फतही पाठिंबा दिलेला आहे. विचार करा सामान्यांच्या नेता आज सामान्य माणसापर्यंत पोहोचले आहे परंतु या रेल्वे प्रशासनाकडे गेली 10 वर्ष झालं या व्यथा समजायला वेळ नाही आहे का त्यांची माणुसकी मिळली आहे का फक्त सामान्य माणसाच्या टॅक्समधून पगार घ्यायचा आणि खुर्चीवर बसून दुबाव दाखवायचा गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणीमध्ये राहणार आहे ते. कारण सामान्य माणूस हा जागा झालेला आहे. जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे हा सामान्य माणूस संविधानिक मार्गाने कारण त्यांना विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला आहे संविधान मार्गे लढण्याचा त्या मार्गाने लढत आहे. परंतु हे लढत असताना कुठेतरी रेल्वे प्रशासनाने सामान्यांची बाजू समजून घ्यायला हवी. जर सामान्यांची बाजू समजून नाही घेतली तर कधी काही उद्रेकही होऊ शकतो. पण त्या उद्रेकाची जबाबदारी कोणाची हेही त्यांनी लक्षात घ्यावं. युवा भाषांची जवळपास 2014 अगोदरपासूनची मागणी आहे. ही मागणी त्यांनी पूर्ण करावी. ही मागणी त्यांनी पूर्ण करणे खूप अत्यंत गरजेचे आहे. कारण रोजचा जो रेल्वे प्रवास आहे तो कोणीही येऊन पाहू शकतो. आपण त्या रेल्वे प्रवास माझ्या माता भगिनी वडील आणि प्रवासी बांधूचे आहेत जीव मुलीकडून प्रवास करतात. रेल्वे प्रवाशांना जर हे काही समजत नसेल तर त्यांनी स्वतः सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत दिव्यातून इथे लोकली प्रवास करावा. त्यांनी 4 दिवस प्रवास केला तर तरीही मी माझा उपोषण सोडत त्या त्यांना खरी परिस्थिती काय त्यावेळेस समजेल. आणि आता 15 ऑगस्टलाही समजे खासदार साहेबांना भेट दिली होती. माझी मिशन स्वतः भेटून भेट देऊन त्यांनी पत्र दिलं होतं. 17 ऑगस्ट रोजी अंबरकेल्या 16 तारखेला 17 ऑगस्ट रोजी परत पत्र दिलं होतं भेटून. परंतु खासदार साहेबांना सामान्य जनतेचं काही पडलं का नाही असा आसन बनावं लागेल. हा लढा कुठल्या राजकीय पक्षाच्या विरोधात नाही. तरी देखील कुठलाही राजकीय पक्ष जर इथे उपोषणाला येऊ शकत नसेल तर हे खूप मोठं दुर्दैव म्हणावे लागेल. आज एवढे मोठमोठे पक्ष आहेत त्यांना सर्वांना दिव्याची परिस्थिती माहिती आहे. आणि 5 दिव्यांनी आंबोळ झाला असताना दिव्यापैकी राजकीय पक्ष येत नाही तर हे खूप मोठं दुर्दैव आहे. त्यांना सामान्य जनतेची आणि या प्रवासी माता भगिनींची किती काळजी आहे हे यातून स्पष्टपणे दिसून येत आहे. तुम्ही फक्त तुमचे व्यायाम करा तुम्ही सगळं हेल्प करा परंतु या सामान्य लढ्यामध्ये किती राजकीय पक्ष सहभागी होऊन किंवा होत नाहीये त्याबद्दल खरं तर मी तुमच्या राजकीय पक्षाचे आभारच मानतो. कारण दिव्याची सत्य परिस्थिती तुम्ही दाखवून दिली की तुम्ही फक्त राजकीय पक्ष दिव्याचे स्वार्थी आहेत हे यातून स्पष्टपणे दिसून येतात.